मन की बात चा 100वा एपिसोड जो है तो आज रिलीज झाला आणि आज संपूर्ण देशभरामध्ये एक सोबत हा कार्यक्रम पाहण्यात आला। मुंबईतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते आणि स्वतः आपल्या सोबत सचिन केडेकर सर जोडले, ते या कार्यक्रमाला उपस्थित होते। सर काय सांगाल, एक सकारात्मक तेजांनी पंतप्रधानांनी सगळ्यांना सकारात्मक केलेलं आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आमचे स्थानिक आमदार परागजी अळवणी यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं। पूनमताई महाजन ज्या आमच्या खासदार आहेत त्यांनी आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि आशिषजी शेलार यांच्यामुळे ही संधी उपलब्ध झाली। आज गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत आम्ही हा कार्यक्रम ऐकू शकलो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ही सगळी मंडळी आज इथं होती आणि मन की बात बद्दल मी काय सांगू, 100 भाग झालेत। आज देशाचे प्रधानमंत्री जेव्हा लोकांसाठी लोकांच्या गोष्टी सांगतात आणि साध्या साध्या गोष्टी सांगतात आणि लोकांना प्रोत्साहित करतात, त्यांच्या खरं तर मनात जागा मिळवतात, इतक्या म्हणजे आपण असं म्हणतो की देशाच्या पहिल्या नागरिकाला वेळात वेळ काढून हे ते करू शकतात, ही खूप प्रोत्साहन देणारी ही गोष्ट आहे। सर तुमच्या आठवणीतल्या असं कुठली गोष्ट जी पंतप्रधानांनी सांगितली अशी? मला आत्ता हे हिलिंग हिमालयाचा जो भाग होता की आपल्याकडे महाराष्ट्रात गड संवर्धन आणि ह्याच्याबद्दल बोललं जातं, पण हिमालयामध्ये असलेला सगळा कचरा आणि हिलिंग म्हणजे हिमालयाचं हिलिंग करणारी जी मंडळी आहेत ह्यांनी मी खूप भारावलो खरं तर, आणि त्यांच्या छोट्या कामाला मन की बातच्यामुळे इतकी मोठी प्रसिद्धी मिळाली की त्यांच्या बरोबर माणसं जोडली गेली। मला असं वाटतं की एखाद्या छोट्या गोष्टीची सुरुवात प्रधानमंत्र्यांनी केल्यानंतर ती गोष्ट किती मोठी होऊ शकते ह्याचं एक छान उदाहरण आहे। सर आकाशवाणीच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधता, तुमचा एक आकाशवाणीचा अनुभव होता, त्याच्याबद्दल थोडक्यात सर काय? आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर माझा मनापासून खूप मोठा विश्वास आहे। याचं कारण असं की आपल्याकडे कितीही व्यावसायिक किंवा सॅटेलाईट चॅनल आले तरीसुद्धा आज जी सरकारी व्यवस्था आहे, जी तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचणारी आहे, त्याच्यामध्ये आकाशवाणी ही अग्रेसर आहे आणि कितीही नागारलं तरी त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांची त्यांची असणारी पोहोच जी आहे ती वादातीत आहे। आणि मी आकाशवाणीचा मूळ कलाकार असल्यामुळे मला त्याचा खूप अभिमान वाटतो। सचिन केडेकरांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांनी स्वतः त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल सांगितलं आणि स्वतः आकाशवाणीचे कलाकार असल्याबद्दल त्यांना अभिमान वाटला असं ते म्हणाले। अशीच प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, तोपर्यंत नमस्कार।